सलील, तू गायलेली गाणी अनेक गाणी लोकप्रिय आहेतच, पण सध्या आणखी एका गायकाचं गाणं खूप गाजत आहे. या गाण्याचं वेगळेपण म्हणजे याचा गायक चिंटू आहे, आणि दुसरं म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये असं पहिल्यांदा घडलंय की वडिलांनी संगीत दिलेलं गाणं आई आणि मुलानं गायलंय. मी त्या संगीतकाराला विनंती करतो की आयडिया सारेगमपच्या या महाअंतिम सोहळ्यात हे त्याने संगीत दिलेलं गाणं सादर व्हावं. टायमने स्वागत करूयात या आपल्या तीनही आई वडील आणि मुलाचं. इंडियन माझे काय मोशन पिक्चर्स निर्मित आणि श्रीरंग गोडबोले यांनी दिग्दर्शन केलेला चिंटू हा चित्रपट 18 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. एका छोट्या मुलाची गोष्ट आहे आणि आज हा चिंटू पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आलेला आहे, तर याचं आपण स्वागत करूया. त्याचं नाव आहे शुभंकर अत्रे, यांनी चिंटूची भूमिका केलेली आहे. आणि हा पिक्चर माझ्यासाठी अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. लहान मुलांची गाणी करणं नेहमीच आवडतं, पण आता चिंटूच्या मनात जाऊन गाणी करता आली आणि वय वर्ष 6.5, शुभंकर सलील कुलकर्णी यांनी ती सगळी गाणी गायली आहेत. आणि हे जे गाणं ज्याच्याविषयी आता अभिजित बोलला की आईने आणि मुलांनी, अंजलीने आणि शुभंकरने गायलेलं गाणं आहे, त्या गाण्याविषयी सांगतो चिंटूमधल्या. की हा जो मुलगा आहे, वडील टूरवर गेलेत, आई आणि मुलगा दोघंच घरी आहेत, आणि आई प्रत्येक गोष्टीला नाही म्हणते ॲज युज्युअल, की उन्हात खेळायला जायचं नाही, टी व्ही जास्त वेळ बघायचा नाही, व्हिडिओ गेम्स खेळायचे नाहीत. त्यामुळे तो म्हणतो काय आहे, मी घर सोडून जाईन. आई म्हणते हं कुठे जाशील, तो म्हणतो समोरच्या बंगल्यात पप्पूकडे. आई म्हणते चालेल मी सॅक भरून देते तुझा, आणि तो जातो. आणि तिथे गेल्यावर अंधार पडतो, मग झोप यायला लागते. पण लहान मुलांचा पण आपला एक इगो असतो, तो आईला फोन करतो आणि म्हणतो आई बाबा टूरला गेले, तू एकटी घरी आहेस, तुला भीती वाटत असेल तर मला सांग, मी घरी यायला तयार आहे. आणि मग हा मुलगा घरी येतो, सांगतो फक्त तू गेटपर्यंत मला घ्यायला ये, मग मी घरी येतो. आणि मग हे आईचं आणि मुलाचं गाणं आहे. आणि मला असं वाटतं की हे जसं शुभंकरचं आणि त्याच्या आईचं आहे, ह्या चिंटूचं आणि चिंटूच्या आईचं आहे, तसं माझं आणि माझ्या आईचं आहे, आणि प्रत्येकाचं आणि त्याच्या आईचं आहे. कुठल्याही आई मुलाचं हे गाणं आहे. मला खात्री आहे की हे गाणं ऐकताना तुम्हाला सगळ्यांना आपापली आई आठवेल. आज खूप छान वाटतंय की सारेगमपच्या मंचावर शुभंकर गातो. मी झी मराठीला खूप मनापासून धन्यवाद देतो, चिंटूच्या टीमला धन्यवाद देतो की हा क्षण माझ्यासाठी आणला. फिल्म रेडी प्राऊड आहे. घाबरलीस ना वाटलंच होत आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. आली होती जाम झोप, बुडूक झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्या झुटलो असतो. आली होती जाम झोप, बुडूक झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्या झुटलो असतो. मात्र वाटलं आपल्या पुरता विचार बरा नाही, मी आहे शूर, माझी आई तशी नाही. एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल, घाबरून जाईल, अंधारात रडत पिडत बसेल. खिड
अंधार असतो फार मोठा, पिल्लू असत छोट. विचारांनी साऱ्या कस गलबलायला होत. अंधार असतो फार मोठा, पिल्लू असत छोट. नाजूक नाजूक त्याचा जीव, नाजूक नाजूक मन. कोणी काच सोसेल कसे भविष्याचे घन. लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल. मोठा होशील पुढून जाशील तेव्हा काय होईल. कोण असेल कुठे असेल करशील काय तेव्हा. लहान होऊन खुशी मध्ये शिरशील काय तेव्हा. माझा आहे सजूनी रे माझ्या पाशीरा. अंगाईच्या खुशी मध्ये छान स्वप्न पा. मोठी होतात मुलं, मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. कुशीत नसत पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. मला एकदा टाळ्या तुम्ही अशी इतकी गोड सिच्युएशनचा विचार केल्याबद्दल श्रीराम गोडबोले, विभावरी देशपांडे आणि इतकं छान गाणं लिहिल्याबद्दल माझा मित्र संदीप खरे यांच्यासाठी एकदा टाळ्या व्हायला. थँक्यू. आज तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद शुभंकरला मिळाला. रियली हॅपी. थँक्यू शुभंकर आणि थँक्यू अंजली. तुमच्या या गाण्यानं खरंच आम्हाला सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये नक्कीच पाणी आलंय. आणि खरं तर म्हणजे तुला थँक्यू कसं म्हणू मला कळत नाही. एक तर आपण मॅचिंग आहोत आज, हो ना, हे बरं दिसतंय. तुला गाणं जेव्हा शिकलास, हे गाणं पर्टिक्युलरली, तेव्हा काय वाटत होतं रे? म्हणजे बाबा मला त्या आतल्या खोलीत शिकवत होता आणि सगळे बाहेर खेळत होते. किती वेळ लागला तुला हे गाणं शिकायला? बाबा झोपताना गोष्ट सांगायचं आणि त्यामुळे शिकलं. अरे क्या बात आहे. बरं मला अजून एक कौतुक करायचं वाटतंय. दोघेही शुभंकर आहेत आणि चिंटूला आतापर्यंत आपण नेहमीच पेपरमध्येच बघत आलेलो आहोत, आज पहिल्यांदा आपल्या समोर आहे. जोरदार टाळ एकदा त्याच्यासाठी. आणि अर्थात आता तो मोठ्या पडद्यावर सुद्धा दिसणार आहेत आणि आम्हा सगळ्यांची इच्छा आहे या दोन्ही शुभंकरना एकदा तू उचलून घ्यावंस, म्हणजे आम्हाला एक सलील दादाचा फील येईल पुन्हा तुला पाहिल्याचा. थँक्यू सो मच सलील, थँक्यू शुभंकर, थँक्यू शुभंकर, थँक्यू अंजली. चिंटू साठी तुम्हाला खूप शुभेच्छा.